त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे जे म्हणताय ते राहतील ना तरी मोदी राहतील. माझी दोघांना एलएम ते दोघांनी राजकारणात राहिलं पाहिजे. पुढच्या मुख्यमंत्री कोण? पुढच्या मुख्यमंत्री जर यांचा काय वाद मिटला ना तर मी आहे. महाराष्ट्रामध्ये जर ते आहे दिल्लीला गेली तर ते महाराष्ट्रामध्ये राहणारच आहे. भाऊ साठे एकतर लोकशाही तर होतेच होते, परंतु ते मोठे अत्यंत साहित्य सम्राट होते. आणि शाळेमध्ये न गेलेला जो मातंग समाजाचा जो व्यक्ती होता त्याने एवढ्या मोठ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत की त्यांची जी बुद्धी होती ती अत्यंत चाणाक्ष होती. आणि गिरणीमध्ये काम करत असतानाही त्याने आपलं साहित्य निर्माण केलेलं आहे. आणि दलित समाजाच्या मातृ समाजाच्या जागृतीसाठी त्यांचं मोठं फार मोठं योगदान आहे. आज जसं महाराष्ट्रभर साहित्य सम्राट अण्णाभाऊंची जयंती साजरी होते आणि पुणे अत्यंत मातृ समाजाचा मोठा बाले किल्ला आहे. आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षाला हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी येतात. आणि मी सुद्धा तिथे पार्लमेंट असतानाही अण्णाभाऊंची जयंती असताना मी आलेलो आहे. आणि अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालं पाहिजे ही मागणी मी पार्लमेंटमध्ये केलेली आहे. त्याच्या पद्धतीचं पत्र जे आहे ते माननीय अमित शहा यांना दिलेलं आहे. आणि अण्णाभाऊंना साई भारतरत्न किताब मिळाला पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. मंत्री म्हणून माझी मागणी आहे आणि मी नक्की त्यासाठी प्रयत्न करणार आहे. ही मागणी आहे म्हणजे एकतर महात्मा फुलेंना भारतरत्न मिळावं अशा पद्धतीची मागणी आहे. अण्णाभाऊंना भारतरत्न मिळालं पाहिजे अशी मागणी आहे. आणि अण्णाभाऊंचे मोठे योगदान आहे, महात्मा फुलेंचं योगदान आहे. जरूर मी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार आहे आणि मी जशा पद्धतीचं पत्र केलं. त्यामुळं अण्णाभाऊंसारखं जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व अत्यंत बलाचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जसा समाज जागृत केलेला आहे तसा अण्णाभाऊंच्या माध्यमातून मातंग समाज प्रचंड जागृत झालेला आहे. अण्णाभाऊंचे पुतळे अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये मातंग समाज मोठ्या संख्येने आहे. दिल्ली समाजामध्ये बौद्ध समाजानंतर मोठी ताकद असणारा मातंग समाज आहे. आणि मातंग समाजासाठी तसं अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि मातंग समाजाच्या उत्थानासाठी राज्य सरकार प्रयत्न दिला आहे. परंतु आता राज्य सरकारच्या वतीनंही माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमंत्रीजी जे आहेत एकनाथ शिंदे जे आहेत देवेंद्र फडणवीस आहेत त्यानंतर अजितदादा पवार आहेत त्यांना एकदा मातंग समाजाशी संबंध भेटलं पाहिजे. आणि राज्य सरकारच्या वतीनंही या संबंधाची मागणी करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण राज्याच्या वतीने शिफारस झाल्यानंतर भारतरत्नचा विचार होत असतो त्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावा. आणि मी सुद्धा मंत्री म्हणून मी आरपीआयचा अध्यक्ष म्हणून मी त्यासाठी प्रयत्न केला आहे. मातंग समाजाच्या जागृतीमध्ये अण्णाभाऊंचं फार मोठं योगदान आहे. दौजी वस्त्रात आहे त्यांचं मोठं योगदान आहे. त्यामुळं मातंग समाजाच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष अत्यंत नको आहे. रिपब्लिकन पक्षाने मातंग आघाडी सुरू केलेली आहे आणि आमचे हनुमंत साठे जे होते ते आज आमच्यामध्ये नाही. ज्याला आम्ही महाराष्ट्राचं अध्यक्ष बनवलं होतं आणि ठिकठिकाणच्या मातंग समाजाला रिपब्लिकन पक्षामध्ये आणू बौद्ध आणि मातंग यांची जी एकता आहे निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळं मातंग समाजाच्या पाठीचे आरपीआय कायम उभा राहणार आहे. त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी नक्की मातंग समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत. आणि अण्णाभाऊंचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपण अण्णाभाऊंचं बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल सर्व दलित आणि सामाजिक दृष्टिकोनातून एकत्र आलं पाहिजे त्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे. एससी एसटीच्या कोटा संदर्भात जो निर्णय झालाय त्याबाबत काय म्हणणं आहे तुमचं? कॅटेगरी सब कॅटेगरी सब कॅटेगरी एससी एसटी सब कॅटेगरी मागणी आहे म्हणजे अनेक ठिकाणची मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला कॅटेगरी मिळावी अशा पद्धतीची मागणी आहे. त्याचा विचार राज्य सरकारने करावा. मातंग समाज हा मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये आहे आणि आरक्षणाचा फायदा त्यांना होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी कॅटेगरीची जी मागणी आहे त्याचा विचार राज्य सरकारने करायला हरकत नाही. वायनाड में जो भी घटना हुई है वायनाड जो क्षेत्र है एक क्षेत्र राहुल गांधी जी का क्षेत्र है और वो वहां के दो बार चुनकर आए है. और जिस तरह माननीय अमित शाह जी ने भी
ये बताया है कि भाई इसकी सूचना राज्य सरकार को दे दी थी, वो ऐसा कुछ हो सकता है, लेकिन राज्य सरकार ने वहाँ ध्यान नहीं दिया। राहुल गांधी जी ने वहाँ ध्यान देने की आवश्यकता थी, ये मेंबर ऑफ पार्लियामेंट उन्होंने वहाँ ज्यादा ध्यान देने की आवश्यकता थी, लेकिन राहुल गांधी जी ने ऐसा कुछ नहीं किया है। लेकिन कम से कम 164 लोगों की मृत्यु वहाँ हुई है, लोग बेसहारा हो गए हैं और भारत सरकार उनके साथ है, उनके बारे में हमें चिंता भी है और ऐसी घटना ना घटे इसके लिए जरूर मतलब प्रयत्न होना चाहिए, लेकिन राज्य सरकार ने यहाँ ध्यान देने का होता है। सर एक और एक ऐसी चर्चा है कि देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष तुम्हाला वाटते का होऊ शकतात कधी? वाटतं की ज्या पद्धतीने नितीन गडकरी यांचा नंबर लागलेला होता आणि महाराष्ट्र हा तसा भारतीय जनता पार्टीचा प्रभारी जिल्हा आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस डेप्युटी मुख्यमंत्री राहीतच आहे, परंतु जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे, त्यामुळे त्यांना गुन्हा तरी अत्यंत करायचा आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा एक चेहरा जो आहे तो चेहरा तसा काम केलेलं आहे, भाजप नेतृत्वाला माधुरी गेला पुण्यात राज ठाकरे म्हणणं की सर्व सुधारणार हे सगळं मला असं वाटतं की शहरामध्ये पाण्यामुळे लोकांचे फार मोठे देहाला झालेले आहे, मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, झालेले आहे, त्यांनी कमावलेले सगळे जे काही प्रॉपर्टी आहे, कपडे आहे, धान्य आहे, इतर काही सामान आहे, सगळं पूर्णपणे उपयुक्त झालेलं आहे, त्या सर्वांना जे पंचनामा आहे ते पंचनामा झाला पाहिजे आणि राज्य सरकारच्या योजनेला त्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, पण कुणाशी घटना होऊ नये, माणसाचं जे पाणी आहे ते पाणी जे आहे ते यावेळेला तेवढं सोडलं नव्हतं, नदी पाणी त्या ठिकाणी आलेलं आहे, त्याचा अंदाज घेऊन त्या अधिकाऱ्यांनी सुद्धा लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे। पाऊस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, असा मोठा पाऊस झाला तर घरामध्ये पाणी जाऊ नये, यासाठी विशेष अधिकाऱ्यांनी अत्यंत आवश्यक आहे। महानगरपालिकेने अपेक्षा करून पुण्यामध्ये अनेक वेळेला हे प्रकार घडलेले आहेत, अनेक वेळेला ते पाणी गेलेलं आहे, त्यामुळं कायम त्या बंदोबस्त करण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी विशेष रणनीती तयार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि लोकांचे हाल होणार नाही त्याची काळजी राज्य सरकार आणि महानगरपालिकेने घेतली पाहिजे असं माझी देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं एकतर राजकारणात देवेंद्र फडणवीस राहतील किंवा मी राहील असं म्हणजे अशा प्रकारची मला वाटतं की राजकारणामध्ये दोघे राहतील म्हणजे आणि राजकारण जे आहे ते राजकारण एखादं राजकारण होत नाही आहे, त्याला एक विरोधक आणि एक म्हणजे अशा पद्धतीचं असतं, त्यामुळं माननीय उद्धव ठाकरे जे म्हणतात ते राहतील ना तरी दोघे राहतील, माझी दोघांना एलएम ते दोघांनी राजकारणात राहिलं पाहिजे आणि दोघे माझे चांगले मित्र आहे, त्यामुळं असं आव्हान देऊन एवढं त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काय एकनाथ शिंदेना फोडलं असं नाही आहे, तर एकनाथ शिंदे त्याला आले होते, उद्धव ठाकरे याला मुख्यमंत्री बनण्याच्या वेळेला एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री बनवायला पाहिजे होतं, त्याला मुख्यमंत्री बनवलं असतं तर कदाचित ते बाहेर आले नसते, त्यामुळे एकनाथ शिंदे जे आहेत ते एकनाथ शिंदे आलेले आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्याला फोडलेला आहे, हा जो त्यांची चीड आहे ती चीड त्यांनी मनातून काढून टाकावी आणि त्यामुळे मला असं वाटतं की दोघांनी मला दोघांची चांगली समज होते आणि पुन्हा एकदा दोघांची मैत्री व्हावी अशी आमची इच्छा आहे। पुढच्या मुख्यमंत्री कोण मग? पुढच्या मुख्यमंत्री जर यांचा काही वाद मिटला नाही तर मी आहे, महाराष्ट्रामध्ये जर ते आहे दिल्लीला गेले तर ते महाराष्ट्रामध्ये राहणारच आहे, त्यामुळे जर त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली तर गोष्ट आहे। खरी म्हणजे आता अनेक लोकांच्या नावाचा विचार सुरू आहे, त्याच्यामध्ये विचार होतो ही गोष्ट चांगली आहे आणि जर देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर भाजप जो आहे तो भाजप मजबूत होण्यासाठी अजून जास्त चांगलं होऊ शकतो, त्यामुळे त्याला जी संधी मिळाली तर नक्की त्याचा आम्हाला आनंद होईल।